कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. नमस्कार, मी चेतन सावंत. वज्रधारी न्यूजच्या हार्ट टू हार्ट या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि अनेक विषयांवरती संवाद साधण्यासाठी आज उपस्थित आहेत वाचन चळवळीचे पुरस्कर्ते माननीय सुनील चव्हाण सर. सुनील चव्हाण सर, आपलं स्वागत. थेट आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर, पुस्तक आणि तुम्ही ह्या नात्याबद्दल काय सांगाल? पुस्तक आणि मी या नात्याबद्दल काय सांगणार? अब्दुल कलाम साहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर मी एवढंच सांगेन की बुक्स आर टू मी व्हॉट मदर इज टू मी. जे माझं आणि आईचं नातं आहे तेच माझं आणि पुस्तकांचं नातं आहे. त्यांच्याच कडेवर मी लहानाचा मोठा झालो आणि शेवटचा श्वास त्यांच्याच कडेवर घ्यावा अशी माझी इच्छा आहे. हे असं माझं पुस्तकांशी नातं आहे. पण हे नातं निर्माण कसं झालं सर? नातं निर्माण झालं त्याची पार्श्वभूमी अशी आहे की लहानपणापासून थोडीफार पुस्तकांची आवड होतीच, कथा वगैरे कविता आवडायच्या. परंतु दहावीपर्यंत आल्यानंतर मला कळालं की पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त पण काही पुस्तकं असतात, वेगळे कथासंग्रह असतात, वेगळे काव्यसंग्रह असतात, वेगळी कादंबरी असते, नाटक वेगळं असतं. हे मला दहावीपर्यंत माहीतच नव्हतं. दहावीपर्यंत फक्त पाठ्यपुस्तकं हाच माझा वाचनाचा एकमेव स्रोत होता. आणि ज्यावेळेला मी 11वीला बळवंत कॉलेजला गेलो विट्याला आणि विट्याच्या ग्रंथालयामध्ये पहिल्यांदाच आयुष्यात एवढं चांगलं ग्रंथालय पाहिलं. खरं तर आमचं गाव विट्यापासून 5-7 किलोमीटर जवळ नेवरी, तरी परंतु गावामध्ये एकाही ठिकाणी वृत्तपत्र येत नव्हतं त्या काळामध्ये. आणि मग विट्यात गेल्यानंतर माझ्यासाठी ते बळवंत महाविद्यालयाचं जे ग्रंथालय होतं ती लायब्ररी, आमच्या कॉलेजची लायब्ररी, तिथे गेल्यानंतर मी ग्रंथपालांना विनंती केली की मला एक चांगलं पुस्तक द्या आणि योगायोगाने त्यांनी मला कोसला काढून दिलं आणि ते फार जीर्ण कॉपी होती. आणि मग मी ते पहिल्याच पानावरती पाहिलं. त्याच्यावरती बऱ्याच युवकांनी, तरुणांनी, माझ्या कॉलेजच्या काही सिनियर मित्र असतील वगैरे त्या लोकांनी त्याच्यावरती काही कॉमेंट्स लिहिलेल्या होत्या. मग ते मला पुस्तक वाटलं की ह्याच्यावरती एवढं जर पुस्तकावरती ह्या प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत तर हे पुस्तक आपण वाचायला पाहिजे. आणि मी ते पुस्तक वाचलं. मला कोसला खूप आवडली. मी तिथे बसून ग्रंथालयामध्ये विट्यात वाचून काढली. 2 दिवस ते मी वाचत होतो कोसला. आणि कोसला वाचल्यानंतर ते पुस्तक मला इतकं आवडलं आणि मग माझा तो शोध सुरू झाला की भालचंद्र नेमाडे कोण. आणि तिथून मी ते नेमाडे सरांच्या प्रेमात पडलो आणि ते पुस्तक मला आवडलं, ते इतरांनाही आवडेल म्हणून मी ते पुस्तक बऱ्याच जणांना मी वाचायला द्यायला लागलो, सांगायला लागलो की हे वाचा. आणि मग चांगल्या पुस्तकांचा आणि चांगल्या लेखकांचा खरा शोध तिथून सुरू झाला. म्हणजे तिथूनच तुमचं वाचन सुरू झालं कोसला. आणि मग त्यानंतर तुम्ही स्वर्गीय पतंगराव कदम यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम सुरू केलं? लगेच नाही, त्यानंतर. म्हणजे मी कदम साहेबांच्या बाबतीत असं सांगेन की मी ज्यावेळेला बळवंत महाविद्यालयाला होतो त्यावेळेला माझे गुरु मला खूप चांगले भेटले. विशेषतः जंगम सरांचा मला नक्कीच उल्लेख करावा लागेल. सावंत सर, जंगम सर इंग्रजीचे हे माझे प्राध्यापक. आणि 12वी झाल्यानंतर FYला मी आलो आणि FYला ही खूप चांगली माणसं मला माझ्या आयुष्यात भेटली की पुस्तकांच्यावर प्रचंड प्रेम करणारी. दरम्यान माझं पत्रलेखन वगैरे चालूच होतं. नेमाडे सरांना मी पत्र लिहित होतो, त्यांची काही मला उत्तर आलेली होती. आणि मी पुस्तकांच्यामध्ये चांगल्या पुस्तकांच्या शोधात होतो. आणि जंगम सर नावाचे माझे इंग्रजीचे प्राध्यापक होते. मला नम्रपणे सांगायला खूप बरं वाटेल
की त्यांनी मला माझ्या हातामध्ये खडू दिला. मी ज्यावेळेला बळवंत महाविद्यालयामध्ये विद्यार्थी होतो त्याच वेळेला मी पुढे जाऊन मला त्यांनी व्यासपीठावरती शिकवायला लावलं, पुढे जाऊन शिकवायला लावलं वर्गावरती, आणि मग मला ती आवड निर्माण झाली. भारतीय विद्यापीठाची इथं कोतीजला एक शाळा सुरू केली होती पतंगराव कदम साहेबांनी, आणि तिथं नुकतं ज्युनियर कॉलेज 11-12 वर्ग सुरू केले होते, आणि 11-12 इंग्रजी शिकवायला तिथे शिक्षक नव्हते. आणि मग मला एक दिवस असा निरोप आला की तू तिथे जाऊन इंग्रजी शिकू शकशील का. मला खूप आनंद वाटला, मी SY ला होतो त्यावेळेला, आणि मग मी स्वतः तिथे जायचो रोज. मला त्याच्यामध्ये खूप आनंद वाटायचा. अर्थात त्याच्या अगोदर RK शिंदे सर, जंगम सर, ह्या सावंत सर, ह्या दोघा तिघांनी माझ्या हातात खडू दिलेलाच होता. त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच मी ही शिकवायला सुरुवात केली. आणि इथं आल्यानंतर मग 2 वर्ष मी कोतीजला तिथे ज्युनियर कॉलेजला शिकवत होतो, आणि त्या माध्यमातून पतंगराव कदम साहेबांचा माझा स्नेह, आणि खरं तर त्यांच्यापर्यंत मला पोचवायला त्यांच्या कुटुंबातले डॉक्टर शिवाजीराव कदम सर, की जे माझे पूर्वीच ओळखीचे होते साहेबांच्या अगोदरच, आणि त्यांच्यामुळे मी त्या कुटुंबामध्ये माझा प्रवेश झाला. मग त्यानंतर मग नक्की वाचन चळवळीचं काम कधीपासून सुरू झालं? वाचन चळवळ मी सांगितलं, कोसला वाचली आणि तिथूनच प्रवास तो सुरू झाला. त्यावेळेला मी कॉलेजच्या मुलांना चांगली पुस्तकं वाचायला लावायचो. माझ्या गावामध्ये परिसरातली काही गावं होती, त्या गावातले काही चांगले मित्र शोधायचे. तोच एक प्रश्न आहे सर, म्हणजे तुम्ही पुस्तक वाचत होता तिथपर्यंत ठीक होतं, आपली एक आवड म्हणून आणि आपल्याला एक ज्ञान मिळवण्यासाठी आपण पुस्तक वाचतो तिथपर्यंत ठीक, परंतु हे ज्ञान आपण इतरांनाही द्यावं आणि ह्यासाठी तुम्हाला असं का वाटलं की आपण सर्वांना पुस्तके वाटावीत किंवा हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं? हां, आपल्याकडे मौखिक परंपरेला फार महत्त्व आहे की आपण पूर्वीचं पाहतो ज्ञानेश्वरी असेल, तुकारामांची गाथा असेल वगैरे, तर मौखिक परंपरा आपल्या राज्यामध्ये देशामध्ये प्रचंड मोठी आहे. पर कबीरांच्यापासून आपण पाहतो तुकारामांचे जे दोहे आहेत किंवा तुकारामांची जी गाथा आहे की खेड्यापाड्यामध्ये अगदी अशिक्षित ही सगळी लोकं एका पिढ्याकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा पोचवत असतात. एखादा चित्रपट आपल्याला आवडला तर तो आत्ताच्या सारखं सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता आमच्या काळामध्ये कॉलेजला आम्ही असताना, तर त्यावेळेला मौखिक परंपरेला फार महत्त्व होतं. एखादा चित्रपट आपल्याला आवडला की मग ते आपण गावामध्ये मित्रांना सांगतो, लोकांना सांगतो, आणि मग एकाच ऐकून दुसरीकडे, आणि मग चित्रपटगृहामध्ये जशी गर्दी होते तसं मला वाटायचं की आपल्याला जे चांगलं पुस्तक वाटतं आहे ते नक्की दुसऱ्यापर्यंत पोचवलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे एकाकडून दुसऱ्याकडे. अशा पद्धतीनं तो चांगल्या पुस्तकांचा प्रवास सुरू झाला. पण ज्यावेळी तुम्ही हे पुस्तक वाटण्याचं किंवा पुस्तक लोकांना किंवा विद्यार्थ्यांना देण्याची चळवळ सुरू केली, त्यावेळी असं वाटलं होतं की हे भगीरथासारखं असं काम मोठं, म्हणजे तब्बल 2.5 लाख पुस्तके आपण वाटू शकू म्हणजे महाराष्ट्रात. त्यावेळेला सुरुवात करताना तर मी तो विचार नव्हता केला, एवढी दूरदृष्टी खरंच त्यावेळेला नव्हती. पण एक होतं की आपल्याला जसे मित्र आहेत आपल्या सभोवतली चांगली माणसं आहेत, तशी चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं शोधत राहायचं आणि आयुष्यभर हे काम करत राहायचं, हे मात्र मी ठरवलं होतं की मी भविष्यात पुढे जाऊन एवढं मोठं काम आपल्या हातून होईल वगैरे हे माहीत नव्हतं. परंतु पुस्तकांची साथ कधीच सोडायची नाही हे मला नक्की पटलेलं होतं. आणि फक्त साहित्यच नाही तर व्यक्तिगत जीवनात सुद्धा मला वाचनाचा प्रचंड उपयोग झाला की 12वीला असताना मी बोर्डात राज्यशास्त्र विषयात प्रथम येऊ शकलो, शिवाजी विद्यापीठामध्ये BA ला मी इंग्लिशला चांगलं काही करू शकलो, पुढे कथालेखन असेल, कविता असेल, तर हे सगळं मला अभ्यासामुळे पुस्तकांच्यामुळे शक्य झालं आहे. म्हणजे एका बाजूला ग्रंथालयांची चळवळ सुरू करणं हा तर भाग होताच, पण त्याचबरोबर मला व्यक्तिगत जीवनातही त्याचा नक्कीच चांगला फायदा झाला. एक महत्त्वाचा प्रश्न, स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचं तुम्ही स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता, त्याचबरोबर हे वाचनाची चळवळ देखील राबवत होता, ही जी तारेवरची कसरत आहे ही कशी तुम्ही साधली? खरं तर मला म्हणजे नम्रपणे सांगायला आवडेल की पहिल्यापासून मी आता ज्या जंगम सरांचा उल्लेख केला आणि सावंत सर, तर मी बळवंत महाविद्यालयामध्ये असताना राजकीय प्रवाहामध्ये खूप असा स्वतःला वाहून घेतलेलं होतं, आणि समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही गोष्टी माझ्यासाठी प्रचंड महत्त्वाच्या होत्या महाविद्यालयामध्ये असताना. पण का कोणास्तो की पहिल्यापासून मला व्यक्तिगत राजकारण करावं असं कधी वाटलं नाही, कधीच वाटलं नाही. बळवंत महाविद्यालय असेल तिथं मी माझा रोल अत्यंत महत्त्वाचा असायचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, पॅनल लावण्यापासून सगळं, परंतु स्वतः राजकारण करायचं नाही. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत काही करायचं हे आज अखेरीस ठरवलं नाही, पण व्यक्तिगत राजकारण करायचं नाही हे मात्र माझी भूमिका त्यावेळची आहे. आणि हे क्रेडिट खरं तर जॉर्ज ऑर्वेल नावाच्या एका लेखकाने ॲनिमल फार्म नावाची कादंबरी लिहिलेली होती,
आणि ती कादंबरी माझ्या वाचनात आली. मला ते जंगम सर आणि सावंत सर ह्यांनी आणि ती कादंबरी मी रातोरात एका रात्री ती वाचून काढली. त्यावेळेला ती इंग्लिशमध्ये उपलब्ध होती आणि ती वाचल्यानंतर मला इतकी ती कादंबरी आवडली ती मी 10 वेळा वाचून काढली. आणि मग ठरवलं आपण की आपण राजकारणात जायचं नाही. अर्थात मी राजकारणाला दोष देत नाही, नावं ठेवत नाही. राजकारण करणारी आजही आपल्या देशामध्ये खूप काही चांगली माणसं आहेत, वेगवेगळ्या पक्षामध्ये चांगली माणसं आहेत, की ते फक्त राजकारण न करता राजकारणाच्या पलीकडे समाजकारण करण्याची अशी आतून जी तगमग असते, धग आतून जी त्यांच्या अंतप्रेरणा असतात समाजकारणाच्या संदर्भातल्या, ह्या प्रेरणा मला नक्कीच खुणावत राहिल्या. मग अटल बिहारी वाजपेयीजी असतील, मधु दंडवती असतील, शरद पवार साहेब असतील, एकनाथराव खडसे असतील, नारायण राणे असतील, पतंगराव कदम साहेब असतील, आर आर राव असतील, ही सगळी माझ्यासाठी त्या त्या वेळेला म्हणजे मी खरोखर ह्यांच्यामुळे गोपनाथजी मुंडे साहेबांचा मला उल्लेख करावा लागेल. अशा अशा माणसांचं जे राजकारण होतं, समाजकारण, ते मला नक्कीच भावत होतं. असं आता हे हा जो चळवळीचा आहे, वाचन चळवळीचं जे काम होतं, हे एकट्या दुकट्याने होणार नव्हतं. भले त्याला तुम्ही पुढाकार जरी घेतला असेल तर त्याला एक टीमवर्कची आवश्यकता होती. तर ह्या कार्यामध्ये असं कोणाकोणाची मदत झाली? खूप जणांची झाली. सुरुवातीला, अगदी सुरुवातीला सांगतो की पुस्तकं गोळा कशी करायची. खेड्यापाड्यामध्ये पुस्तकं नसायची, परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आली की काही गावामध्ये म्हणजे उल्लेखच करायचा झाला तर डॉक्टर के आर महाडिक नावाचे जे भारतीय विद्यापीठला आता फार्मस कॉलेजला प्राचार्य आहेत, ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं आले, परंतु त्यांच्या घरी प्रचंड पुस्तकांचा खजाना होता. आणि अशी एका अशी कोपऱ्यात कुठेतरी अडगळीत अशी त्यांच्या घरात ती पुस्तकं ठेवलेली होती. आणि मी एकदा त्यांच्या घरी गेलो, त्यांचे मोठे भाऊ, त्यांना भेटलो आणि म्हटलं मला सरांची पुस्तकं पाहिजे आहेत. त्याच्यामध्ये 5-6 अशी फार्मसीला वाहिलेली काही पुस्तकं होती त्या अभ्यासक्रमाशी निगडीत, परंतु मला त्यांच्या घरी प्रचंड पुस्तकं मिळाली. म्हणजे 100-150 पुस्तकं त्या काळामध्ये मला त्यांच्या घरी मिळाली. मग मी सर आल्यानंतर त्यांची परवानगी घेतली आणि ती पुस्तकं मी माझ्या ताब्यात घेतली. फार अतिशय अशी दुर्मिळ काही त्याच्यातली पुस्तकं होती, जीर्ण झालेली वगैरे, आणि ती साठवून ठेवली. मग मी माझ्या लक्षात आलं की आपण अजूनही काही गावामध्ये पुस्तकं मिळतात का. मग जी लोकं अशी शिकलेली आहेत, बाहेर पडलेले आहेत, मग कोणाच्या घरी रामायण मिळायचं, कोणाच्या घरी पांडव प्रताप असेल, तुकारामांची गाथा, तर ही अशी पडलेली असायची पुस्तकं. मग मी ती आणली, पुस्तकं अशी एकत्रित केली. काही कथा मिळायच्या, कादंबऱ्या मिळायच्या, पण त्या अगदी कमी कमी खूप कमी पुस्तकं मिळायची, पण ती गोळा करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर बळंग कॉलेजवरती माझी टीम चांगली होती. उद्धव जाधवसारखा मित्र होता जो आता सरपंच आहे गोटीगावचा, तर अशी काही मित्र परिवार तयार एकत्रित केला. आणि आम्ही ठरवलं की त्यांना सांगितलं की आपण आता असं करूया की 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला आपण त्या त्या शाळांमध्ये जाऊया आणि तिथल्या शिक्षकांना विनंती करूया. आणि मग आम्ही ते शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना विनंती करायचो आणि त्यांना सांगायचो, आणि मग गावामध्ये ती सूचना अगोदर जाहीर केलं जायचं की 26 जानेवारी 15 ऑगस्टला प्रभात फेरी येते, त्यावेळेला तुम्ही त्या प्रभात फेरीला जसं मुलांना गोळ्या बिस्किटं देता तसं तुमच्या घरात जर एखादं दुसरं पुस्तक असेल तर द्या. अशी मग ती पुस्तकं जमा होत गेली. आणि मग वाटलं की प्रत्येक गावामध्ये पहिल्यांदा त्या शाळा आपल्या चांगल्या डेव्हलप झाल्या पाहिजेत, शाळामध्ये काही पुस्तकं असायला पाहिजेत. त्यावेळेला आमच्याकडे शाळामध्ये छोटी छोटी अशी पुस्तकं दिली जायची, परंतु बऱ्याच वेळेला ते शिक्षक तिथंच शाळेत पुस्तकं द्यायचे एखादा तासाला, आणि ते घरी घेऊन जाणं वगैरे हा प्रकार नव्हता. त्यावेळेला माझ्या खूप मर्यादा लक्षात येत होत्या की वाचनाची आवड खूप जणांना असते, परंतु चांगली पुस्तकं त्या मुलांना मिळत नाहीत, तर ती मिळायला पाहिजेत असं वाटत होतं. पण त्यावेळेला मी काही करू शकत नव्हतो. मग हाच माझा एकमेव उगम होता, स्रोत होता, की घरोघरी जायचं, चांगली पुस्तकं कोणाच्यात असतील दुर्मिळ पडलेली ती गोळा करायची, त्याची स्क्रुटिनी करायची आणि मग ती एकत्रित ठेवायची आणि कुठल्या तरी ग्रंथालयाला द्यायची, वाचनालयात द्यायची, शाळांना द्यायची. म्हणजे हे महत्वाचं आहे, काय वाचावं त्यापेक्षा काय वाचू नये हे जसं महत्वाचं आहे तसं. आम्हाला असं कळालं की मंत्रालयातल्या देखील काही अधिकाऱ्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील ह्या चळवळीला मदत केली. खूप जणांनी मदत केली. मी सांगायचं झालं तर मी पहिल्यांदा इस्लामपूरला शैला सायनाकर नावाच्या एक प्राध्यापिका होत्या, स्वतः साहित्यिक होत्या, त्यांनी मला माझ्या आयुष्यात पहिली मला पुस्तकं दिली. ह्या मी एवढं चांगलं काम करतोय तर सुनील ही पुस्तकं घेऊन जा आणि ज्या शाळांना कॉलेजला लागतील तिथंही दे, किंवा एखाद्या गावातल्या ग्रंथालयाला दे. त्या पहिल्या व्यक्ती होत्या माझ्या आयुष्यात की ज्यांनी मला पहिल्यांदा पुस्तकं दिली. नंतर दुसरा मी उल्लेख करेन डॉक्टर आनंद यादव सरांचा, की 94 साली मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना भेटायला गेल्यानंतर मला पुस्तकांची खूप आवड आहे आणि मी असं काम करतोय, तर त्यांना खूप आनंद वाटला. आणि मग त्यांच्या घरी 100-100 अशी त्यांनी मला पुस्तकं काढून मला दिली की
आणि म्हटले ही तू घेऊन जा. मला ना खूप प्रेरणा मिळाली आणि विशेष म्हणजे मी भालचंद्र नेमाडे सरांच्याकडे ज्यावेळेला, मी तुम्हाला सांगितलं की त्यापूर्वीही पहिला जर साहित्यिक कोण असेल तर भालचंद्र नेमाडे सर, की ज्यांना माझा पत्रव्यवहार वगैरे चालू होता. आणि मग त्यांनी मला पुस्तकं द्यायला सुरुवात केली. मी सरांना भेटलो की ते मला अशी पुस्तकं द्यायचे. आत्तापर्यंत मला नम्रपणे सांगावं लागेल की एकट्या भालचंद्र नेमाडे सरांनी मला 20 ते 25 हजार पुस्तकं या चळवळीसाठी दिलेले. हे जे कपाट तुम्हाला दिसतं आहे ते सरांनी, हे कपाट माझ्याकडे एवढी लाखो पुस्तकं आली आणि गेली, मी दिली, परंतु हे कपाट मात्र मी कधीच बदललं नाही. हे माझ्या कायमसोबत असतं. हे कपाट मला माझ्या गुरुनी आदरणीय भालचंद्र नेमाडे सरांनी भेट दिलेलं कपाट आहे. आणि हे कपाट त्यांच्याकडे 30 वर्ष होतं शेष म्हणजे. आणि त्यानंतर मी त्यांच्याकडून, सर मला म्हटले की सुनील हे तुला माझ्याकडून भेट आहे, तू सोबत घेऊन जा. मी आजही जपून ठेवलं. भालचंद्र नेमाडे सर तुमच्या आयुष्यात येणे ह्याला आपण सुवर्ण क्षण म्हणू शकतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे त्यांचं तुमचं नातं आणि त्यांच्या साहित्याचं तुमचं नातं, ह्याचं तुम्ही कसं वर्णन कराल? की दोन माणसं माझ्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची, म्हणजे ज्यांचा मला उल्लेख करावाच लागेल, एक आहेत भालचंद्र नेमाडे सर आणि डॉक्टर पतंगराव करम साहेब. की ह्या दोघांच्यामुळे, भालचंद्र नेमाडे सरांनी मला माझ्या आयुष्यामध्ये चांगली पुस्तकं दाखवली आणि मला जग कळालं. मी कुठेही बाहेर गेलो नाही, परंतु चार भिंतीच्या आत ह्या पुस्तकांनी मला जगातले चांगले साहित्यिक भेटवले, चांगली माणसं भेटवली. आणि जगाची संस्कृती, वेगवेगळे जगातले जे प्रवाह आहेत, हे सगळंच खरं तर पुस्तकांच्यामुळे मला समजलं. आणि पतंगराव कदम साहेबांच्यामुळे काही राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काही चांगली माणसं भेटली, परंतु पुस्तकांनी जे दिलं ते अविस्मरणीय आणि त्याचं कुठलंही, म्हणजे त्याचं जे मूल्य आहे ते अनमोल असं आहे. पुस्तकांच्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये लता दिदी भेटल्या, लता मंगेशकर. पुस्तकांनी मला तात्यासाहेब लहाने साहेबांच्यासारखा एक गुरुबंधू माझ्या आयुष्यात दिला. अशी कितीतरी आणि लवचत असतील, कितीतरी अशी नावं सांगता येतील. तुम्ही म्हटलं की भालचंद्र नेमाडे सर मी गुरु मानतो, तर हे गुरु पण त्यांना तुम्ही का बहाल करता, किंवा त्यांना तुम्हाला त्यांचं असं वेगळेपण असं कशामध्ये? वेगळेपण असं की भालचंद्र नेमाडे सरांचा जो अभ्यास आहे, त्यांच्या अभ्यासाची जी ताकद आहे ती प्रचंड आहे. आणि त्यांनी मला दिशा दिली. आणि मग पुस्तकांनी त्यांनी दिशा दिल्यानंतर खरं त्यांच्यामुळेच मी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे वळलो. म्हणजे भालचंद्र नेमाडेंबद्दल असं म्हटलं जातं की थोडं विवादास्पद लेखक किंवा काय असं हे ते, म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल थोडं हे. नाही, खरं कसं आहे, खरा नेमाडे समजून घेतला ना तर तो माणूस सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. की प्रत्येक माणसामध्ये काही कॉन्ट्रोवर्सी असू शकते. बरोबर, प्रत्येक माणसामध्ये ते असतेच, साहित्यामध्ये असते, माणसामध्ये असते. तर आपण एकतर्फी माणूस समजून घेण्यापेक्षा माणसाच्या दोन्ही बाजू समजून घ्याव्यात असं मला वाटतं. आणि खरं तर नेमाडेंनीच मला बाबासाहेबांच्याकडे वळवलं, नेमाडेंच्यामुळेच मी कलाम साहेबांच्याकडे वळलो. आणि मग भविष्यात इतका मी खरं ह्या बाबासाहेबांचा आणि कलाम साहेबांचा एवढा प्रभाव राहिला माझ्या आयुष्यामध्ये. ह्या प्रभावाबद्दल काय सांगू? ह्या प्रभावाबद्दल असं की ज्यावेळेला मी आंबेडकरांच्याकडे वळलो, बाबासाहेबांचं हे सगळं वाचायला सुरुवात केली, त्यावेळेला केळुसकर कोण, मग त्यांनी कसं बाबासाहेबांना पुस्तक दिलं, आणि मग एका पुस्तकामुळे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये कसं परिवर्तन झालं, ह्या गोष्टी मला अशा खूप खुणावत राहायच्या. की एका पुस्तकामुळे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट येतो, एका लाईट फ्रॉम मेनी लॅम्स सारखं पुस्तक वाचून अब्दुल कलाम साहेब वाचनाकडे, प्रचंड वाचनाकडे वळतात, आणि ही माणसं पुस्तकांच्यामुळे घडतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. खरं तर बाहेरच्या जगातली खूप काही आपण उदाहरणं वाचलेली असतात, आइन्स्टाईन असतील, न्यूटन असतील, कितीतरी नावं देता येतील बाहेरची, शेक्सपियरसारखा माणूस असेल, परंतु मला वाटतं की आपली जी माणसं आहेत, नेमाडे असतील, बाबासाहेब असतील, कलामसाहेब असतील, ह्या म्हणजे ह्या प्रभूतींनी जे साहित्य क्षेत्रामध्ये इतकं प्रचंड मोठं सामाजिक वगैरे काम करून टाकलेलं आहे, की हेच आपले आदर्श आहेत. म्हणजे बाबासाहेबांचा, कलामसाहेबांचा आदर्श समोर असताना मला वाटतं की हे खूप मोठं आहे. आपण आपला भारत अगोदर समजून घेतला पाहिजे आणि मग जगाकडे वळायला पाहिजे. लता दिदी एक दिवस शाळेमध्ये गेल्या फक्त, परंतु आज विचार करा की एवढ्या 28 वेगवेगळ्या विविध भाषांमध्ये 28 हजार गाण्यांचा डोंगर निर्माण केला, ही किती मोठा चमत्कार आहे. सर, आंतरराष्ट्रीय लेखकांचा उल्लेख आला त्याबद्दल एक प्रश्न. तुम्ही आंतरराष्ट्रीय साहित्य देखील वाचलं असेल जगभरातलं, त्यातलं तुमचं आवडती कादंबरी किंवा आवडती पुस्तक? की मला खूप, म्हणजे मला शेक्सपियर आवडतो, मिल्टन आवडतो, बरीचशीच नावं आहेत, बायरन आवडतो,
शेळ्या आवडतो, किट्स आवडतो, हे कवी तर माझ्या खूप अत्यंत आवडीचे आहेत. परंतु मला खरं सांगायचं की सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल तर तो ॲनिमल फार्म टाकला. इंग्लिश पुस्तकाचा जर उल्लेख करायचा झाला तर जॉर्ज ऑरवेलची जी ॲनिमल फार्म आहे त्यांनी माझ्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव टाकला. जसं कोसलामुळे ह्या गोष्टीकडे मी वळलो तसंच जॉर्ज ऑरवेलचंही ते पुस्तक मला खूप आवडलं. सर, साहित्याबद्दलच एक प्रश्न. बदल हा निसर्गाचा नियम असं म्हटलं जातं, साहित्यात देखील बदल होत चाललेत. म्हणजे पूर्वी एक प्रमाण भाषेतलं साहित्य होतं, त्यानंतर आंबेडकरी साहित्य आलं, प्रत्येकाने आपापल्या जगण्याच्या व्यथा वास्तव समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगले लेखक आणि खूप चांगली पुस्तकं त्यातून पुढे आलेत. म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी ह्या चळवळीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये 1960 जी दलित साहित्याची चळवळ सुरू झाली की ज्या ह्या चळवळीवरती बाबासाहेबांचा प्रचंड इम्पॅक्ट होता. परंतु मला एक नाव नक्की घ्यावं लागेल, ते आहे अण्णाभाऊ साठेंचं. की मी लता दिदींचा उल्लेख केला की एक दिवस शाळेत गेल्या, अण्णाभाऊंचं पण तसंच आहे की ते दीड दिवस शाळेत गेले. अर्थात ते दीड दिवस गेल्यानंतर मला सांगा पहिला दिवस शाळेचा आणि दुसरा अर्धा दिवस तिथे काही मला नाही वाटत की अण्णाभाऊंना त्या शिक्षकांनी काही त्या पहिल्या दीड दिवसामध्ये शिकवलं असेल वगैरे. परंतु ठीक आहे की त्यांना ती त्या शाळेमध्ये त्यांचा जीव रमला नाही. खरं तर चार भिंतीच्या आत जीव रमण्यासारखी ही व्यक्तिमत्व नाहीच आहेत आणि मग ते बाहेर पडले. परंतु आयुष्याचं जे जगणं आहे किंवा आयुष्याची जी शाळा आहे त्या शाळेनं अण्णाभाऊंना इतकं शिकवलं आणि त्या माणसाने 500 पुस्तकं लिहिली आणि जगामध्ये आज चांगल्या चांगल्या विद्यापीठामध्ये अण्णाभाऊंचा अभ्यास केला जातो. खरं तर साहित्याच्या ह्या ज्या चळवळी आहेत आपण जर पाहिलं तर प्रत्येक कालखंडामध्ये काही प्रश्न आहेत तशी उत्तरं. पूर्वीच्या कालखंडामध्ये मी मगाशी एका गोष्टीचा उल्लेख केला की आम्ही महाविद्यालयामध्ये असताना सोशल मीडिया वगैरे हा काय त्यावेळेला तो प्रवाह नव्हता. परंतु आत्ता तो इतका मोठा प्रवाह आहे सगळीकडे. तर प्रत्येक पिढीचे काही प्रश्न असतात तशीच काही प्रत्येक पिढीची काही उत्तरं असतात आणि का त्या वेळेला ही माणसं निर्माण होत असतात. की छत्रपती शिवाजी महाराजांनी भले स्वतःपासून काही पुस्तकं लिहिली नाहीत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी निसर्ग वाचला आणि तो इतका चांगल्या पद्धतीने वाचला की त्यांनी निसर्गाचं जे म्हणजे की शेतकऱ्याचा अभ्यास असेल, निसर्गाचा अभ्यास असेल, तो त्यांनी त्यांच्या विचारातून व्यक्त केला, मांडला गेला. ही माणसं काळाच्या पुढे पाहणारी असतात आणि प्रत्येक काळामध्ये काही अशा विभूती प्रभूती निर्माण होत असतात आणि ह्या सगळ्या हे प्रवाह आपण इतिहासातले, वर्तमानातले आणि भविष्याचा पण आपण वेध घ्यायला शिकलं पाहिजे. साहित्य मला वाटतं की ते शिकवतं. बहिणाबाई कुठे शाळेला गेलेल्या होत्या परंतु त्यांनी जे लिहिलं आहे ते प्रचंड अफलातून आहे. म्हणजे असं काही नाही की साहित्याचा आणि शाळेचा काही संबंध आहे. जगणं महत्त्वाचं आहे, जगण्यातले अनुभव महत्त्वाचे आहेत आणि ते अनुभव आपण किती पोट तिडकीनं मांडतो साहित्यामध्ये ते महत्त्वाचं आहे. की तुम्ही अण्णाभाऊंनी फकीरा इथं लिहिली सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगावसारख्या ठिकाणी, तिथली ती व्यक्तिमत्व आहेत. परंतु ती व्यक्तिमत्व त्यांनी अजरामर करून टाकली आणि त्याला कुठल्या देशाच्या राज्याच्या अशा सीमा राहिल्या नाहीत. हे साहित्य जागतिक साहित्य आहे. व्यंकटेश माडगुळकरांनी काही पात्र निर्माण केली, व्यक्तिमत्व ती जागतिक दर्जेची आहेत. आज सुधामूर्ती लिहित आहेत, कन्नडमधून त्या लिहितात, परंतु ती पात्र आज सबंध जगामध्ये वाईज अँड अदरवाईज असतील, गोष्टी माणसांच्या असतील, हे सगळं जागतिक साहित्य आहे. आणि आता सुदैवानं जागतिकीकरणाच्या ह्या लाटेमध्ये की तुमच्या पिढीला आज मला इतका आनंद होतो सांगायला की आम्हाला एका पुस्तकासाठी किती धावपळ करावी लागायची. परंतु आजच्या पिढीनं, आजच्या तरुणाईच्या हातामध्ये एक अँड्रॉइड फोन आहे आणि यूट्यूबवरती गुगलवरती इतकी प्रचंड चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत. परंतु त्याचा योग्य वापर केला पाहिजे. तुमच्या हातामध्ये आज खरं तर मला स्टीव जॉब्स, बिल गेट्स किंवा मार्क झुकेरबर्ग यांचं खरंच मनापासून ह्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की ह्यांनी जग कुठून कुठे आणून ठेवलं आहे. परंतु आपल्या हातामध्ये मैंने तुम्हारे हाथ में दिया सलाई दे दी है, इसी से तुम किसी का घर चलाओगे या फिर किसी के घर में दिया चलाओगे. हे फार महत्त्वाचं आहे की कोणाच्या घरात तुम्ही दिवा लावणार, ह्याचा वापर कसा करायचा हे आजच्या तरुणाईंनी शिकायला पाहिजे. त्याच्यातून विधायक गोष्टी आहेत त्याच्या मागे लागलं पाहिजे, विघातक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तरुणांना ही वाचनाची आवड लागावी आणि ती त्यांनी आयुष्यभर जोपासावी यासाठी काय करायला? आता माध्यमं बदलत आहेत. मी तेच सांगतोय ना की आपल्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये आम्हाला पुस्तकं खूप प्रिय होती, आजही आहेत. परंतु आता तरुणाई अशी टीकाटिपणी होत असते की तरुणाई वाचनाकडे वळत नाही, वाचलं जात नाही. पण मला असं वाटतं की चांगली पुस्तकं लेखक जर अशी
जेवढ्या ताकदीनं ते व्यक्त होतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मधल्या काळामध्ये की मराठी चित्रपटसृष्टीकडे दुर्लक्ष होत आहे की मराठी प्रेक्षकांनी थिएटरकडे येणं बंद केलं आहे असं चर्चा व्हायची, पण मधल्या काळामध्ये सैराट आला आणि सैराटनी जी जादू करून दाखवली. पुस्तकांचं तसंच आहे, पुस्तकांच्या जर ताकद असेल तर सगळं जग त्या पुस्तकांच्याकडे वळतं, मग ती कोणत्या भाषेत आहेत ह्याचं काही अर्थ नाही. तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये लिहिलं तरी आज जगामध्ये ती रूपांतरित ट्रान्सलेशन होण्याच्या इतक्या अशा फास्ट प्रक्रिया आहेत की कुठलंही पुस्तक आज जगामध्ये जाऊ शकतं. एखादा तुमचा चांगला विचार तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जगभरामध्ये पोचवू शकता. हीच तर याची ताकद आहे की आजची मुलं भलं पुस्तक वाचत नसतील पण त्यांच्या हातात जी आज उपलब्ध साधनं आहेत त्या साधनातून त्यांनी काही चांगल्या गोष्टी, चांगली पुस्तकं डाउनलोड करून वाचावीत असं मला रीडिंगकडे. हो नक्कीच. आता काळ असा उलटा काळ मागं फिरू शकत नाही की मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो की पूर्वीच्या लेखकांच्या काही सवयी असायच्या की कोण लेखक कसे लिहायचे आणि जगात फार अशी सुंदर म्हणजे ह्या काही गोष्टी होत्या की फार चांगल्या काही सवयी, काही शास्त्रज्ञांच्या सवयी प्रयोग करायचे कसे, काही लेखक लिहायचे कसे, त्यांच्या सवयी होत्या. भारतीय लेखकांच्याही काही अशा सवयी होत्या आणि ते वाचायला मला खूप आनंद वाटायचा. परंतु हे वाचतो आपण, लिहितो की पुढचा काळ कसा असेल की पुढच्या काळामध्ये पुढच्या 50-60 वर्षांनी तुम्हाला काय वाटतं सर पुढचा काळ कसा? पुढचा काळ असा असेल की आत्ता जसं तुम्हाला संस्कृत भाषा येणारी माणसं शोधावी लागतात, पाली भाषा येणारी माणसं शोधावी लागतात, भविष्यामध्ये लिहिणारा माणूस शोधावा लागेल. म्हणजे गावामध्ये एखादं पूर्वी जसं पत्र आलं तर ते पत्र आल्यानंतर ते वाचण्यासाठी आम्ही लहानपणी आम्हाला आठवते की आम्ही शाळकरी मुलं होतो त्यावेळेला आमच्या पूर्वीच्या अगोदरच्या ज्या आजीबाई, मावशी, काकू त्या आम्हाला विचार सांगायचे की हे पत्र वाचून दाखव वगैरे, मग आम्ही ते पत्र वाचायचो. तो वेगळा कार्यक्रम होता. आज मला सांगा की कुठल्या गावामध्ये हा कार्यक्रम असतो पत्र वाचण्याचा? तो कुठेच नसतो, कालबाह्य झालेला कार्यक्रम आहे. तसं भविष्यात कधीतरी लिहिता कोणाला येतं एखाद्या गावामध्ये तर तो म्हणजे असं शोधावं लागेल माणूस, लिहिणारा माणूस हा भविष्यामध्ये कालबाह्य होणार आहे. आणि म्हणून नवीन जे प्रवाह आलेले आहेत त्यांना नाकारून चालणार नाही, ते येतच राहतील. काळ कधी पाठीमागे जात नाही, तो पुढेच जातो. आता मी आणि भालचंद्र नेमाडे सर साधे फोन वापरतो म्हणून आम्ही अर्थात ह्या क्षेत्रामध्ये जगाच्या नक्कीच मागे आहोत. नेमाडे सर टी व्ही पाहत नाहीत किंवा अँड्रॉइड फोन वापरत नाहीत, परंतु पुस्तकातून मात्र ते जग मला प्रकट करून सांगतात. मला पाणी वगैरे त्याचे चांगले परिणाम देखील आहेत ना आहेत. आणि ते मी सांगतो की नेमाडे सर जर टी व्ही पाहत असते किंवा हे जर अँड्रॉइड फोनवर ह्या गोष्टी जर करत असते तर त्यांना मला नाही वाटत की ह्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? म्हणजे टी व्ही म्हणा, गॅझेट असतील किंवा सोशल मीडियाचा अतिवापर ह्याबद्दल तुम्ही काय? अतिवापर तरुणांना एवढंच सांगेन की त्याचा मी मगाशी उदाहरण सांगितलं की योग्य दृष्टीने वापर करा. वापर ह्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपण हे टाळू शकत नाही, परंतु त्याचा चांगला वापर केला पाहिजे, चांगल्या दृष्टीने त्याच्याकडे पाहायला शिकलं पाहिजे. विधायकता हा वेळी जो शब्द वापरला तो महत्त्वाचा आहे की विधायक दृष्टीने बघायला शिकायला पाहिजे. विघातक ज्या प्रवृत्ती आहेत त्या बाजूला ठेवली पाहिजेत. आपल्या सगळ्या जगाची वाटचाल खरं तर मानवतावादाकडे व्हायला पाहिजे. ती ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं झाली असं मला वाटत नाही. आणि म्हणून जे मानवतावादाचे जे पुरस्कर्ते आहेत जगभरातले, मग ते साहित्यिक असतील, राजकारणी असतील, समाजकारणी असतील, त्यांचा उदोउदो केला पाहिजे आणि ते प्रवाह सगळे आजच्या तरुणाईच्या पुढे आणले पाहिजेत असं मला वाटतं. सर आता आपण परत वळूया साहित्याकडे. ग्रामीण कथा किंवा ग्रामीण कथाकार म्हणजे ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? की मी सांगतो की त्यावेळेला ग्रामीण, मी एक मराठी साहित्यातले जे प्रवाह आहेत की आपण बघितलं की काही कालखंडानंतर ते प्रवाह बदलत असतात. एकेकाळी अशी होती की ग्रामीण कथा, आजही ग्रामीण कथा, ग्रामीण कादंबरी की हे सगळं भाषेशी निगडीत असलेले विषय आहेत. आता मला सांगा की एखाद्या छोट्या खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीवरती टी व्ही पाहायला जातो, अँड्रॉइड फोन आहे आणि मग तिथं मुलं न्यूज पाहतात, गाणी पाहतात, चित्रपट पाहतात किंवा काही सिरियल्स आहेत त्या पाहतात. आता त्यांचा जो प्रभाव आहे, प्रभाव आहे भाषेचा, तो प्रभाव होतच असतो ना. आता मला सांगा की एखादा शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, त्याचे आईवडील शेती करतात, तो त्या शेतकरी कुटुंबामध्ये वाढला, लहानाचा मोठा झाला, परंतु तो पुढे आयएएस झाला, अधिकारी झाला, तर त्याच्या भाषेमध्ये नक्कीच बदल होत राहतो. भाषा ही बदलत राहते, ती नेहमी प्रवाही असते. परंतु प्रमाण भाषा आणि ग्राम्य भाषा आणि ग्रामीण ती काही प्रमाण भाषा होत नाही असं जो म्हटलं जाते हे मला मान्य नाही की ज्याची ज्याची आपली आपली भाषा आहे ती त्याने व्यक्त करत राहावी. अलीकडचं उदाहरण निगडीच्या जतमध्ये निगडीचा जो नवनाथ गोरे आहे त्याने त्या तरुणानं जी फेसाटी लिहिली ती त्याच्या भाषेमध्ये लिहिली.
मग त्याला साहित्य अकादमी मिळालं. त्याला जर असं नाही की त्यांनी ते प्रमाण भाषेमध्ये लिहिले पाहिजे. तुम्ही कोणत्या भाषेमध्ये लिहिता, बोली भाषेत लिहिता, ग्रामीण भाषेत लिहिता किंवा प्रमाण भाषेमध्ये लिहिता, असे काही प्रमाणं साहित्याला लावणं मला योग्य वाटत नाही. शेक्सपियरची भाषा ही त्याची स्वतःची नसते, ती जगाची असते. नेमाड्यांची भाषा ही जगाची असते. बाबासाहेबांची भाषा ही जगाची असते. तशीच नवनाथ गोरेसारख्या एखाद्या नवख्या लेखकाची भाषा ही त्याची स्वतःची राहत नाही. पुस्तक लिहिलं, तो विचार आणि ते पुस्तक असं बाजूला जातं आणि ते लेखकाचं स्वतःचं राहत नाही, ते जगाचं होऊन जातं. हेच तर साहित्याचं फार अशी ओरड केली जाते की आता म्हणजे असा एक वर्ग आहे की तो म्हणतो की वाचनाचा असा काय फायदा होत नाही. परंतु 21व्या शतकातल्या दुसऱ्या दशकामध्ये आपण वाचनाचा फायदा रोजच्या जगण्यामध्ये म्हणा किंवा आपल्या व्यवहारामध्ये कसं करू शकतो असे कसे काय म्हणू शकतात. मी तुम्हाला आत्ताच्या पिढीतली उदाहरण देतो. आत्ता 2016 आणि म्हणजे असं म्हणतात लोक की वाचायला वेळ कोणाला आहे. नाही नाही, ज्यांना असं नाही आहे की आवड असेल तर सवड. बरोबर. असं आहे की लोक असं कोणी म्हणत नसतील आणि म्हणत असतील तर ते चुकीचं आहे की वाचनातून काय फायदा होणार आहे. आता फायदा म्हणजे फायदा हा कोणत्या परिमापात मापला जातो हे मला माहीत नाही आहे. पण मी सांगतो की समाजकारणातली मी काही उदाहरण सांगेन. बाबा आमटे असतील, तात्याराव लहाणे असतील, डॉक्टर अभयभंग असतील, राणीभंग असतील, डॉक्टर कोल्हे असतील, ही सगळी माणसं वाचणारे आहेत आणि म्हणून चांगलं समाजकारण करत आहेत असं मला वाटतं. बाबासाहेब वाचणारे होते ना, सुरू होते ते ब्रेक घ्यायला लागतो खरंच. पुढचा प्रश्न घ्या, तुमची आवडती पुस्तकं कोणती सर? अर्थातच मी सांगितलं की ॲनिमल फार्म, कोसला, श्यामची आई, झोंबी. आणि आवडते लेखक? आवडते लेखक भालचंद्र नेमाडे. मराठीमध्ये अच्युत गोडबोले मला आवडतात, अनिल अवचट आवडतात, नामदेव ढसाळांची कविता मला आवडते. तुम्ही त्याच्यावरती एक कविता संग्रह देखील प्रकाशित केला होता, निर्वाणाअगोदरची पीडा. सर आता नवीन तरुण तरुणी लिहायला लागलेत, नवलेखक निर्माण व्हायला लागलेत, तर ह्या नवलेखकांना किंवा नवलेखिकांना आपण काय सांगाल? त्यांनी चांगलं साहित्य वाचायला पाहिजे. सुधामूर्ती सर्वांनी वाचला पाहिजे अलीकडच्या काळात असं मला वाटतं. त्या वाचनानंतर नक्कीच त्याच्यातून समाजकारणाच्या चांगल्या दिशा मिळतील. तुम्ही चांगलं लिहिणं म्हणजे सुधामूर्तींनी जे एक उदाहरण आपल्याला डोळ्यांच्या डोळ्यासमोर उभा केलेलं आहे इन्फोसिसच्या माध्यमातून, तर मला वाटतं की हे खूप चांगलं उदाहरण आहे. त्यांचं अनुकरण करायला हरकत नाही. त्यांची पुस्तकं इतकी सुंदर आहेत की युवा पिढीने ती पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि केवळ पुस्तकं वाचून थांबता कामा नये, जे सुधामूर्तींनी करून दाखवलं, सुधामूर्ती, नारायणमूर्ती ह्या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन तसं प्रयोग नव्या पिढीने करत राहिलं पाहिजे. केवळ चांगले विचार, चांगली पुस्तकं सोबत असून चालत नाही, त्याच्या प्रत्यक्षात जीवनामध्ये उपयोग करायला पण शिकलं पाहिजे. सर या पुस्तक चळवळीच्या माध्यमातून आपण अनेक साहित्यिकांच्या फार जवळ गेलात, तर मला हा प्रश्न विचारावासा वाटतो आपणाला की लोकांना माहीत असणारे साहित्यिक आणि तुम्ही ज्यावेळी जवळ त्या साहित्यिकांच्या गेलात त्यावेळेचे तुम्हाला वाटणारे साहित्यिक म्हणजे जवळ गेल्यानंतर आपल्याला त्यांचे जवळून त्यांना अनुभवता येतं, तर तो अनुभव कसा होता? काही साहित्यिकांच्या बाबतीत सांगायचं झालं, मी नेमाडेंच्या बाबतीत पहिला सांगेन. नेमाडे सरांच्याकडे मी गेलो, आजही त्यांच्याकडे मी खूप जणांना घेऊन जात असतो. महाराष्ट्रातून, देशभरातून नवीन मुलं येत राहतात, सरांना भेटत राहतात आणि ते खूप प्रोत्साहन देतात, प्रचंड प्रोत्साहन देतात. येईल त्याला ते प्रोत्साहन देत राहतात की तुला काही अडचण आहे का, तू काय करतोस, कुठे शिकतोस, आणि मग त्याला त्यांच्यापर्यंत ते मदत करत राहतात. मला नेमाडे सरांचा हा जो गुण आहे तो खूप भावला. तसंच मी दुसरं उदाहरण सांगेन नामदेव ढसाळांचं. नामदेवदादा खरं तर परिस्थितीनं स्वतः फाटका माणूस, परंतु येईल त्याला मदत करायचं ही त्यांची भूमिका असायची. स्वतःच्या खिशात काही नसेल तरी ते कोणाला तरी फोन करून सांगायचे की नाही ह्या मुलाला मदत करायची, आपल्याला ह्याचं पुस्तक काढायचं आहे, त्याला शाळा शिकवायची आहे. ही जी भावना आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्याला मदत करायची. तर अशी खूप चांगले साहित्यिक मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिले. अनिल अवचट असतील, ती प्रत्येकाला प्रोत्साहन करायचं, मदत करायची ही भूमिका ह्या लोकांची असते. कवी ग्रेसचे माझे खूप चांगले अनुभव आहेत. हां, आता काही साहित्यिक मला भेटले की त्यांच्या वाणीत आणि प्रत्यक्षात त्यांच्या वागण्यामध्ये कथनी याच्यामध्ये फरक, परंतु ह्या गोष्टी दुर्लक्ष करायच्या असतात. मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच सांगितलं की कोणी माणूस असा परिपूर्ण असू शकत नाही. प्रत्येक माणसामध्ये गुण आणि दोष हे असतातच, परंतु मदत करणारी काही साहित्यिक आहे, प्रोत्साहन देणारी. सुधामूर्तींचा खूप चांगला अनुभव आहे. अशी खूप नावं सांगता येतील आणि मला खूप आनंद आहे की आपल्या तरुणाईने ह्या चांगल्या लोकांच्यापर्यंत पोहोचावं
मी तुम्ही मग अशी म्हणालात की साहित्याचा वाचनाचा काय उपयोग होतो, तर आत्ताच्या अलीकडच्या पिढीतली जर मला उदाहरण तुम्हाला सांगायची झाली, प्रांजलताई पाटीलचं मी उदाहरण सांगेन की दोन्ही डोळ्यांनी अंध असणारी ही मुलगी 2016 आणि 2017 दोन्ही वेळेला आय एस झाली, कशी झाली? वाचनाचा नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये उपयोग झाला ना. रमेश घोलप असतील, ह्या माणसांची उदाहरणं सांगता येतील आपल्याला की वाचनाचा त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच उपयोग झाला. आर आर आबांचं काय उदाहरण? आर आर आबांच्याकडे कुठलीही संस्था नव्हती, कुठल्या त्यांचं असं कुठलंही आर्थिक कुठलं मोठं पाठबळ नव्हतं, पण पुस्तकांची ताकद त्यांच्या पुस्तकांनी ते समृद्ध होते. पवारसाहेबांनी ती समृद्धी त्यांच्याकडे पाहिली. पवारसाहेबांच्याकडे तरी काय होतं, पवारसाहेबांची सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांनी तीच समृद्धी पाहिली. सगळ्या बिहारी वाजपेयीजी कोणत्या ताकदीवर या देशाचे पंतप्रधान झाले, या पुस्तकांचीच ताकद होती ना. म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, हां, कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कोणत्याही क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली पुस्तकं, चांगली माणसं कंपल्सरी, इट्स कंपल्शन, म्हणजे ते तुमचं असलंच पाहिजे, हे अंग असायलाच पाहिजे. सर, तुम्ही चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं असा उल्लेख केला, तर निवड करताना जशी चांगल्या पुस्तकांची निवड करायला पाहिजे, तशी आपल्या सभोवताली चांगल्या माणसांची देखील आपण पारख करूनच निवड करायला पाहिजे का? बरोबर आहे, परंतु होतं काय की प्रवाहामध्ये समाजकारण, राजकारण किंवा साहित्याच्या ह्या प्रांतामध्ये चळवळीत फिरत असताना खूप लोक आपल्याला चांगली वाईट भेटत राहतात. कधीकधी आपण माणसं वाचायला चुकतो आणि माणसं कळत नसतात, पुस्तकं मात्र कळतात. आणि हाच पुस्तकांच्यात आणि माणसांच्यामध्ये फरक आहे. आणि ही सगळी पुस्तकांची जी बाजू असते ती खरी बाजू असते, माणसांची बाजू कधी खोटी कधी खरी असते. पण मी सांगितलं की मी ह्या मताचा आहे की गुण दोष प्रत्येक माणसामध्ये असतात आणि ते सगळे विसरून आपण पुढं जायचं असतं. सर, पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न, संस्कारक्षमोय ज्याला आपण म्हणतो, त्या वयोगटातील मुलांना लहानपणापासूनच वाचण्याची आवड लावी यासाठी पालकांनी म्हणा किंवा शिक्षकांनी विशेष असे प्रयत्न करायला हवे का? आणि ह्या वयात जर वाचण्याची आवड लागली तर त्या मुलामध्ये कितपत बदल होतात? दोन प्रश्न. पुस्तकांची अगदी लहानपणापासून जर आवड लागली प्राथमिक शाळेपासून तर ती खूप चांगली आहे. आणि आत्ताच्या पिढीत सुदैवानं आता आपण साखळी वाचनालय हा जो ही जी काय कन्सेप्ट आहे संकल्पना अशी आहे की एका गावामध्ये, की पूर्वी आम्ही एका गावामध्ये लायब्ररी सुरू करायचो, शाळेला पुस्तकं द्यायचो, कॉलेजेसना द्यायचो, आणि मग ही मागणी प्रचंड वाढत गेली आणि इतकी पुस्तकं वाटली, गोळा केली, वाटली, तर ते कुठे थांबत नव्हतं हे काम. प्रचंड अशी मागणी होती महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून, वेगवेगळ्या ठिकाणातून मागणी यायची पुस्तकांच्यासाठी. तर मग मी विचार केला की आपल्या ह्या कामाला खूप मर्यादा आहेत. प्रत्येक गावामध्ये आपण काही ग्रंथालय उभा करू शकत नाही महाराष्ट्रभर किंवा देशभरामध्ये, तर चळवळ उभी राहिली पाहिजे हा एक भाग होता. तर साखळी वाचनालय ही अशी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये एक 4-5 गावांचा एक गट तयार करायचा आणि 100 पुस्तकं तुमच्या गावातल्या शाळेमध्ये ठेवायची, प्राथमिक शाळेमध्ये किंवा गावात एखाद्या ठिकाणी ठेवायची, आणि त्याची जबाबदारी त्या गावामध्ये एक बैठक घ्यायची आणि त्या बैठकीमधून ज्या मुलांना तरुणाईला आवड आहे, काही शिक्षक आहेत, असे एक दोघेजण निवडायचे आणि त्यांच्या ताब्यात ती पुस्तकं द्यायची. ती एका गावामध्ये 100 पुस्तकं दिली की सभोवतालच्या 4-5 गावांमध्ये अशी 100-100 पुस्तकं ठेवायची आणि मग एका गावातली पुस्तकं एक 15 दिवसांनी त्याच्यातली 10-15 पुस्तकं दुसऱ्या गावामध्ये ठेवायची, तिथून ती तिसऱ्या गावामध्ये ठेवायची. असे ते गावागावांचे 5-7 गावांचे पंचायत समिती गण जो असतो तशा गणामध्ये ती पुस्तकं ठेवायची आणि ती सायकल पद्धतीनं ती पुस्तकं हाताळायची. आता साखळी वाचनालय ह्याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र ग्रंथालय उभा करायची गरज नसते, परंतु चांगली माणसं पाहिजेत, चांगले शिक्षक पाहिजेत. आणि सुदैवानं आता अलीकडची जे नवीन पिढीतली जी मुलं आहेत खूप सजग आहेत, काही वाचन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आहेत वगैरे, अशा मुलांच्याकडे ही जबाबदारी दिली तर ती खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडतात, त्याच्यातून खूप पैसे वाचतात असा माझा अनुभव आहे. आणि साखळी वाचनालयाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं, परंतु ग्रंथदान किंवा ज्ञानदानाचं हे म्हणजे अन्नदान हे तुमची एका दिवसाची किंवा एका वेळेची भूक भागवते, परंतु ज्ञानदान हे तुमच्या आयुष्यभराची भूक भागवते. तर हे तुम्ही महत्त्वाचं काम केलं, तर हे महत्त्वाचं काम करत असताना आयुष्यात असा हृदयस्पर्शी प्रसंग कुठला आला का महत्त्वाचा, की जेणेकरून म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये त्याने फार मोठा असं बदल झाला, किंवा हे काम करत असताना कुठला एखादा हृदयस्पर्शी प्रसंग? खूप पुस्तकांचे अनुभव सांगता येतील. माझी काटे मुंडीरीची शाळा नावाचं एक मुनगाटे सरांचं पुस्तक आहे, ते पुस्तक मी वाचलं
अर्थात ते मला नेमाडे सरांनीच ही काही चांगली पुस्तकं सुचवली आणि ते पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक मी महाराष्ट्रातल्या खूप शिक्षकांना भेट दिलं बऱ्याच ठिकाणी आणि ते पुस्तक वाचून हे शिक्षक अक्षरशः भारावून गेले आणि त्यांनी मग मला कितीतरी जणांनी फोन करून भेटून सांगितलं की सर आमच्या आयुष्यात खूप परिवर्तन झालं आहे आणि आम्हाला आता आमच्या आयुष्याचा अर्थ कळाला आहे, आम्हाला मुनगाटे सरांच्या सारखं शिकवायचं आहे असं. डॉक्टर अभय बंगांचं माझा साक्षात्कार हृदयरोग नावाचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या मी हजारो प्रती महाराष्ट्रभर वाटल्या. ते पुस्तक मला आजही माझी ही भूमिका आहे की ते पुस्तक वाचून महाराष्ट्रातल्या लाखो लोकांचा हार्ट अटॅक टळलेला आहे, लाखो लोकांचा. आता ही पुस्तक वाचल्यानंतर लोक मला सांगतात की सर तुम्ही मला ते पुस्तक दिलं माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडलं. असे कितीतरी प्रसंग आहेत की एखाद्या पुस्तकामुळे एखादा मुलगा एखादं पुस्तक हातात त्याच्या ठेवलं आणि त्याला सांगितलं की तू हे वाच. अरे बाबासाहेब एका पुस्तकामुळे घडले, महात्मा गांधीजींची एका पुस्तकामुळे घडले आणि कलामसाहेबांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एका पुस्तकाने परिवर्तन केलं. तर अशी काही चांगली पुस्तकं आपण वाचली पाहिजेत आणि मग तरुणाईला मी सांगत असतो आणि त्याचे खूप चांगले मला अनुभव येत राहतात. ही मुलं भेटून सांगतात की सर ह्या पुस्तकांच्यामुळे मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो, ह्या पुस्तकांच्यामुळे मी गाण्याकडे वळलो, ह्या पुस्तकामुळे मी समाजकारणाकडे वळलो. अशी कितीतरी चांगली पुस्तकं आहे ही वाचायला. पुस्तकांमुळे आपला इनर व्हॉइस कळतो म्हणजे अंतरात्म्याशी आपल्याला संवाद साधता येतो आपल्या. सर आता आपण तुमच्या वाचन चळवळ आणि वाचनाबद्दल किंवा साहित्याबद्दल आपण चर्चा केली, तर ह्या वाचनासोबतच तुम्ही बरीच मोठी अशी शैक्षणिक मदत किंवा विद्यार्थ्यांना मदत केली, तर ही नक्की मदत कोणत्या स्वरूपाची होती आणि काय मदत होती खरं तर? हा म्हणजे ह्या मदतीच्या माध्यमातून आपण खानदेश असो मराठवाडा म्हणजे ह्या सगळ्या भौगोलिक सीमा ओलांडल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या, नक्की काय होतं? मदतीचा जो भाग आहे तो असा आहे की माझ्यासमोर पतंगराव कदम साहेबांचा फार मोठा आदर्श होता आणि खरं तर त्यांच्यासोबतच मी माझ्या आयुष्यातली 20-22 वर्ष काढली. सर आपण मगाशी चर्चा केली आपलं वाचन वाचन चळवळ आणि साहित्य ह्याबद्दल, तर आता आपण ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण वळूया तुमच्या इतर सामाजिक कामाकडे. तर आम्हाला असं माहिती आहे की आपण ह्यासोबतच म्हणजे वाचन चळवळ ह्या गोष्टीसोबतच अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत किंवा बाकी जे शाळा कॉलेजेसना देखील मदत केली, तर ही मदत नक्की कोणत्या स्वरूपाची होती? आपण ह्यापूर्वी जशी चर्चा केली की मी पतंगराव कदम साहेबांच्या छत्रछायेखाली वाढलो, आयुष्यातली 22 वर्ष मी त्यांच्यासोबत होतो, 15 वर्ष तर मी मुंबईला त्यांच्यासोबतच होतो मंत्रालयामध्ये. पतंगराव कदम साहेबांचं शैक्षणिक कार्य मतदारसंघापासून म्हणजे माझ्या गावापासून संबंध मतदारसंघ जिल्हा आणि राज्यामध्ये आणि राज्यातच नाही तर देशभरामध्ये त्या माणसाने प्रचंड मोठं काम उभा करून ठेवलेलं आहे आणि देशभरातून त्यांच्याकडे गोरगरीब मुलं यायची, राज्यातून यायची, मतदारसंघातून यायची आणि एक आदर्श त्या माणसाचा की चला जो नाडलेला आहे जो परिस्थितीनं फाटका आहे अशा मुलांना मदत करायची हे त्यांनी मला शिकवलं आणि अर्थात त्यांच्यापासूनच हा आदर्श त्यांचा डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या परीनं मदत करत राहिलो. परंतु सर्वात मोठी मदत म्हणाल तर ती आर्थिक स्वरूपापेक्षाही मी जी मदत करू शकलो आयुष्यामध्ये ती पुस्तकांचीच होती आणि ती खूप मोलाची मदत होती असं मला वाटतं. ग्रामीण भागातल्या शाळा असतील, कॉलेजेस असतील, तिथली काही मुलं असतील ती येऊन भेटायची आणि मग मी त्यांना पुस्तकं देत राहायचो. आयुष्यामध्ये त्यांना पुस्तकं दिल्यानंतर त्याच्यातून ती मुलं उभा राहिली याचा मला खूप मोठा आनंद वाटतो. फार मोठं काम आहे सर हे. सर आपण वळ्या, तुम्ही महाविद्यालयात असताना कविता देखील करायचा आणि आत्ता देखील करता, परंतु तुम्हाला असं वाटत नाही सर तुम्ही ह्या सगळ्या गदारोळामध्ये तुमच्यातल्या कवीला न्याय देऊ शकला नाही? म्हणजे सुनील चव्हाण हे फार मोठे कवी होऊ शकले असते, म्हणजे अर्थातच तुम्ही आहातच मोठे कवी. परंतु मी काय होऊ शकलो असतो याचा मी कधी विचार नाही करत, कारण मी सांगितलं की सुरुवातीलाच मी राजकारणामध्ये ठरवलेलं होतं की स्वतः राजकारणामध्ये यायचं नाही. आयुष्यातला एक चांगला निर्णय होता तो. समाजकारणात आलो, साहित्यामध्ये आलो, चळवळीत आलो, तर मी काय लिहू शकलो असतो वगैरे ह्याच्यापेक्षाही मला माझ्या आयुष्यामध्ये खूप काही वाचता आलं. मला हे सगळ्या 24 तास मी प्रचंड बिझी असताना सुद्धा मी पुस्तकांची साथ कधीच नाही सोडली. मंत्रालयातला प्रवास असेल, राजकारणातला, समाजकारणातला, पुस्तक कधीच मी बाजूला जाऊ दिलं नाही. 10 मिनटं जरी मिळाली तरी मी ती पुस्तकं वाचनामध्ये घालवली. बरोबर. आणि स्वतः मी काही लिहू शकलो असतो ह्याच्याहीपेक्षा मी जगातले चांगले साहित्यिक वाचले
आणि चांगलं साहित्य वाचलं ह्याचा मला प्रचंड मोठा आनंद आहे. खरं तर तुम्ही आयुष्य नाही मला पुरू शकणार, म्हणजे आयुष्यात असे 10 जन्म घ्यावे लागले तरी जगातली चांगली पुस्तकं संपणार नाहीत. बरोबर असं मला वाटतं. हा, आणि मला ह्यामध्ये माझ्या कुटुंबाचा उल्लेख केला पाहिजे. माझे आई वडील, माझी पत्नी यांनी मला माझ्यासाठी खूप केलं. ते जर माझ्या पाठीशी नसते तर मी एवढं काम नसतो करू शकलो, एवढा वेळ देऊ शकलो नसतो. मी माझ्या कुटुंबाला कोणताही वेळ दिला नाही. ह्या चळवळ, सामाजिक कार्य ह्या सगळ्या गोष्टींना मी स्वतःचा वेळ दिला, पण कुटुंब माझ्या पाठीशी होतं त्यामुळे मी हे करू शकलो. अर्थातच कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे मोठं कार्य उभा राहूच शकत नाही. परंतु सर, आईचा उल्लेख आला, मध्यंतरी तुम्ही आईवरती एक कविता केलेली, ती सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली होती. तर आमच्या प्रेक्षकांसाठी सर एकदा तुम्ही ती आईची हृदयस्पर्शी कविता एकदा. आई तुझ्या अपरंपार कष्टाचं बीज होऊ दे, आई तुझ्या अपरंपार कष्टाचं बीज होऊ दे, डोळे मिटून बसल्या नशिबाचं आजचीच होऊ दे. तू पार केलेस डोंगर दुःखांचे, तू पार केलेस डोंगर दुःखांचे, पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे. किती साहिलस आयुष्य यातनांचे, आज मला तुझे आभाळ होऊ दे. किती साहिलस आयुष्य यातनांचे, आज मला तुझे आभाळ होऊ दे. भरवलेस घास उपाशी पोटी, भरवलेस घास उपाशी पोटी, तुझ्या तृप्तीचा ढेकर होऊ दे. भरवलेस घास उपाशी पोटी, तुझ्या तृप्तीचा ढेकर होऊ दे. आयुष्यभर झिजलीस जिच्यासाठी, आज मला ती भाकर होऊ दे. आयुष्यभर झिजलीस जिच्यासाठी, आज मला ती भाकर होऊ दे. ऊन वादळात जपलंस घरट्याला, ऊन वादळात जपलंस घरट्याला, झाडाला सावरणारं मूळ होऊ दे. ऊन वादळात जपलंस घरट्याला, झाडाला सावरणारं मूळ होऊ दे. कळली नाही पडझड तुझी, मला तुझ्या चरणाची धूळ होऊ दे. कळली नाही पडझड तुझी, मला तुझ्या चरणाची धूळ होऊ दे. ओंजळीत जपलंस आयुष्य माझं, ओंजळीत जपलंस आयुष्य माझं, तुझ्या चरणावर वाहिलेलं फूल होऊ दे. ओंजळीत जपलंस आयुष्य माझं, तुझ्या चरणावर वाहिलेलं फूल होऊ दे. मागून मागून काय मागू, पुन्हा तुझ्या कडेवरचं मूल होऊ दे. मागून मागून काय मागू, पुन्हा तुझ्या कडेवरचं मूल होऊ दे. पुन्हा तुझ्या कडेवरचं मूल. वा, खूपच सर सुंदर. ह्या कवितेच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही बऱ्याच कविता केल्यात किंवा चारोळ्या केल्यात, त्यातली तुमची आवडती चारोळी किंवा कविता? मुंबईला ज्या वेळेला दंगली झाल्या आणि त्यावेळेला मी वृत्तपत्रामधून ते पाहत होतो, वाचत होतो, आणि ते वृत्तपत्रामध्ये वाचल्यानंतर एक छोटासा मुलगा आणि त्याची आई, त्यांची एक बातमी आलेली होती दंगलीमध्ये. आणि त्यावेळेला मन पेटली की होते दंगल, मन पेटली की होते दंगल, माणसातल्या शॉपदांचं पेटते जंगल. मन पेटली की होते जंगल दंगल, माणसातल्या शॉपदांचं पेटते जंगल. पेटलेल्या शहरात कोणाची कदर, पेटलेल्या शहरात कोणाची कदर. मन पेटली की होते दंगल, मन पेटली की होते दंगल, माणसातल्या शॉपदांचं पेटते जंगल. मन पेटली की होते दंगल, माणसातल्या शॉपदांचं पेटते जंगल. पेटलेल्या शहरात कोणाची कदर, पेटलेल्या शहरात कोणाची कदर. गर्दीत हरवला आईचा पदर, आईच्या आठवणीनं, आईच्या आठवणीनं मन पाखरू होतं. शेळी मागे धावणारं वेळू कोकरू होतं, शेळी मागे धावणारं वेळू कोकरू होतं. वा सर, परवा तुम्ही गुलजार साहेबांना पण पत्र, त्याच्यामध्ये एक जी कविता खूप भावली त्यांना पाठवली होती. आणि त्या कवितेचा शेवट असा आहे की मेरा गम मेरा है, मेरा गम मेरा है, मेरे पास रहने दो. मेरा गम मेरा है, मेरे पास रहने दो, क्यों उठाते हो कांधों पे, इसे मेरी बाहों में पलने दो. मेरा गम मेरा है, मेरे पास रहने दो, क्यों उठाती हो कांधों पे, इसे मेरी बाहों में पलने दो. ये जन्मों से मेरे साथ आया है, ये जन्मों से मेरे साथ आया है, इसे मेरे साथ चलने दो. जब जलेगी चिता मेरी, इसे मेरे साथ जलने दो. मेरा गम मेरा है, मेरे पास रहने दो, क्यों उठाती हो कांधों पे, इसे मेरी बाहों में पलने दो. सर, फक्त म्हणजे पुस्तक वाटण्याचंच काम केलं नाही तर खूप चांगले लेखक आहेत, वाचक आहेत, कवी आहेत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं अंतर्भूत सरांमध्ये आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सरांमध्ये सामावलेल्या आहेत. सर, आता आपण वळूयात तुमच्या आयुष्यातल्या
म्हणजे ज्याला आपण पायलट प्रोजेक्ट म्हणू शकतो किंवा फार महत्त्वाच्या वळणावरती तुम्ही 20-22 वर्ष ही वाचनाची चळवळ राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील झालात. परंतु तुम्ही आता एक ह्या सर्वोच्च बिंदूपर्यंत आला आहात की ही वाचनाची चळवळ सीमेवरच्या जवानांपर्यंत पोहोचली पाहिजे, नक्की ही संकल्पना काय आहे? विषय असा झाला की एकदा आमच्याकडे गार्डी घाणवडला रयत शिक्षण संस्थेची एक शाळा आहे आणि त्या शाळेच्या कार्यक्रमाला मला बोलवलेलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर तिथं आपल्या भागातले गलाई बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मग मी हे साहित्य, समाजकारण, राजकारण ह्या अशा बहुविध क्षेत्रांचा आढावा परामर्श घेत असतानाच तिथं माझे जे माझ्यासमोर जे गलाई बांधव बसलेले होते त्या गलाई बांधवांच्याकडे बघून मला खूप कौतुक वाटलं की 4th-5th शिकलेली ही मुलं, काही वेळेला काही शिक्षणही झालेलं नसतं आणि अशा परिस्थितीत पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी हे इथून आपल्या तालुक्यातून भागातून जातात आणि राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे फिरतात आणि तिथं गेल्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये जायचं, तिथली भाषा शिकायची, तिथली संस्कृती जाणून घ्यायची आणि एकाएका गलाई बांधवाला 4-4, 5-5, 6-7, 7-7, 8-8 भाषा येतात. मग मी त्या ठिकाणी हा विचार मांडला की खरं तर मराठी साहित्यामध्ये असेल किंवा भारतभरामध्ये जर साहित्यिकांचा विचार केला तर एवढ्या भाषा येणारे किंवा ज्ञात असणारे साहित्यिक अत्यंत दुर्मिळ असतील. महाराष्ट्रामध्ये मला माझ्या दुसऱ्या गुरूंचा उल्लेख करावा लागेल, मारुती चितमपल्ली, की ज्यांनी भाषेवरती प्रचंड प्रेम केलं आणि आजही ह्या वयामध्ये वयाच्या 87-88 वर्षीसुद्धा ते पाली भाषेचा अभ्यास करतायत आणि ह्या सगळ्या भाषा शिकतायत. तर माझ्या गलाई बांधवांची तीच परिस्थिती होती की मग एक विचार आला की देशभर राज्यामध्ये आपण एवढी पुस्तकांची चळवळ राबवतो तर आपण ती गलाई बांधवांच्यासाठी का नाही राबवू नये. एखाद्या राज्यामध्ये चेन्नईसारख्या ठिकाणी आपण एकत्र येऊन एखादं वाचनालय सुरू करूया मराठी भाषेतलं, असा मी विचार मांडला. आणि त्याच वेळेला माझ्या मनामध्ये एक दुसरा विचार आला की आपण जर हे करू तर मग आपण आपले जे लष्करातले जवान आहेत देशभरामध्ये मराठी भाषेतले वगैरे, तर यांच्यासाठी मराठी पुस्तकं का पाठवू नयेत? आणि हा विचार मनात आल्यानंतर मी लगेच त्याची अंमलबजावणी केली आणि काही दैनिकांनी ती भूमिका माझी उचलून धरली आणि ती त्याच्यावेळेला बातम्या प्रकाशित झाल्या, प्रसिद्ध झाल्या, त्यावेळेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग मला राज्यातून बऱ्याच जणांचे फोन आले, काहींची पत्र आली आणि सर तुमच्या जवानांची जी तुम्ही चळवळ उभी करणार आहात वाचनाची त्याच्यामध्ये आम्हाला काम करायला आवडेल. आणि मग मला इथं उल्लेख करावा लागेल ते इस्लामपूरची एक टीम आहे, प्राध्यापक डॉक्टर संजय थोरात आणि त्यांचे सगळी मित्रपरिवार हे सगळे याच्यामध्ये सामील झाले आणि आज मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की पुण्यामध्ये काही मंडळी असतील, मुंबईमध्ये असतील, गडचिरोली, ह्या सगळ्या लोकांनी ह्या चळवळीची दखल घेतली आणि आपापल्या परीनं हे सर्वजण ह्याच्यामध्ये योगदान देत आहेत. सर नक्की याची थीम काय आहे? थीम याची अशी आहे की आम्ही काय करतो की सुट्टीला जे आलेले लष्करातले जवान आहेत त्या लष्करातल्या जवानांना आम्ही एखाद्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा एखाद्या गावामध्ये त्या कार्यक्रमाला एखाद्या ठिकाणी कार्यक्रम घेतो आणि त्यांचा आम्ही सत्कार करतो आणि त्यांच्या सत्काराला आम्ही त्यांना एक श्रीफळ, फूल आणि त्याच्यासोबत पुस्तकं देतो. एका जवानाला आम्ही 25 पुस्तकं देतो. 25च का द्यायची? कारण तिकडे त्यांच्यासोबत जाताना त्यांच्याकडे भरपूर साहित्य असतं आणि मग त्यांना ते हलकं बोजड वाटू नये म्हणून काही 25-1 पुस्तकं आम्ही देत राहतो. आत्तापर्यंत साधारण 300-350 जवानांना ही पुस्तकं दिली गेलेली आहेत आणि हे जवान तिथे लष्करातल्या आपल्या आपल्या छावण्यामध्ये नेऊन ठेवतात. आणि आज मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की देशभरामध्ये कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला त्या लष्करातल्या जवानांच्या ज्या छावण्या आहेत ती त्यांच्या ग्रंथालयामध्ये, छोटेखानी ग्रंथालय असतात त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी पुस्तकं असतात, परंतु आमच्या ह्या चळवळीमुळे त्यांना मराठी पुस्तकं आता तिथे उपलब्ध होत आहेत. हा आमच्या चळवळीचा पहिला टप्पा आहे. दुसरा जो टप्पा आहे तो मी येतो सर दुसऱ्या टप्प्याकडे तुमच्या. परंतु ही ज्यावेळी आपण पुस्तकं दिली त्यांना जवानांना आपल्या, तर जवानांचं ह्याला अभिप्राय काय होता? हो, त्यांचे अधिकारी आणि आपले लष्करातले जवान की तिथं त्यांना फावल्या वेळामध्ये वाचायला करमणुकीचं साधन म्हणून मनोरंजनासाठी ही पुस्तकं वाचतात. आता लेह लडाख सियाचेनमध्ये की जिथे अँड्रॉइड मोबाईलला रेंज नसते, जिथे फोन चालत नाही, जिथे टी व्ही चालत नाहीत, अशा वेळेला त्यांना थोडाफार जो वेळ मिळतो थोडाफार त्याच्यामध्ये एखादं पुस्तक चाळलं, पुस्तक वाचलं तर त्यांना त्याच्यामध्ये त्यांचं मन रमून जातं. पुस्तक देताना आपण फार सिलेक्टिव्ह पुस्तक देत असतो, महत्त्वाचे आणि दर्जेदार पुस्तकं द्यावी लागतात. बरोबर. आता ह्या चळवळीचा दुसरा टप्पा काय आहे सर? दुसरा टप्पा असा आहे की ज्यावेळेला आम्ही हे लष्करातल्या जवानांना पुस्तकं द्यायला लागलो त्यावेळेला त्यांच्यातूनच
खरं आम्हाला ह्या प्रेरणा मिळाल्या की एखाद्या महाविद्यालयामध्ये तरुणांच्या समोर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही ज्या वेळेला कार्यक्रम करायचो त्यावेळेला आम्ही आमच्या लष्करातल्या बांधवांना सांगायचो की तुम्ही तुमचे अनुभव सांगा, आणि ते त्यांचे अनुभव सांगायला लागले आणि त्याच्यातून एक वेगळाच धागा आम्हाला सापडला. तो धागा असा होता की महाविद्यालयातल्या तरुणांना हे लष्करातले जे जवान आहेत ते त्यांचं ज्या वेळेला त्यांच्या आयुष्याचा पट समोर मांडतात त्यावेळेला त्याच्यातून ह्या तरुणाईला खूप मोठी प्रेरणा मिळते आणि मग शेतकरी बांधवांना प्रेरणा मिळत राहते की हे जे लष्करातले जवान आहेत, मी आत्ता सांगितलं लेह लडाख सियाचीनमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अक्षरशः त्यांचं शरीर गोठलेलं असतं, रक्त गोठून जातं अशी तिथे थंडी असते आणि अशा मायनस डिग्री तापमानामध्ये झिरोच्या खालीसुद्धा ते लोक तिथे काम करतात हे जवान, आणि हे मातृभूमीसाठी करतात आणि कुठल्याही एका पुढच्या क्षणाचा त्यांना भरोसा नसतो की पुढच्या क्षणाला काय होईल. आज आपण दुर्दैवानं रोज ह्या बातम्या वृत्तपत्रामध्ये पाहत असतो, टी व्हीला पाहत असतो की रोज आपल्या लष्करातले जवान ह्या देशासाठी मातृभूमीसाठी शहीद होत आहेत, आणि एका क्षणाचा ज्यांना भरोसा नाही आयुष्याचा ते इतक्या सन्मानानं खूप चांगल्या पद्धतीनं मातृभूमीसाठी जगत आहेत. तर मग आम्ही चळवळीच्या माध्यमातून आमच्या तरुणाईला आणि शेतकरी बांधवांना सांगतो की जर ते जवान अशा पद्धतीनं जगत असतील तर आपण आत्महत्येकडे का वळायचं, आणि तो एक वेगळा संदेश ह्या जवानांच्या माध्यमातून समाजापर्यंत आम्ही देत राहिलो आणि मग ही चळवळ समाजाची चळवळ झाली, तरुणांची तरुणाईची चळवळ झाली असं मला वाटतं. आणि ह्याचा दुसरा टप्पा झाला, हां त्याच्यानंतर देखील अजून तुमचं त्याच्यामध्ये तिसरा जो टप्पा आहे आमच्या चळवळीचा तो असा आहे की मी सांगितलं आता की खूप रोजच देशातले जवान शहीद होत आहेत, तर खूप प्रतिकूल परिस्थितीतून हे आलेले असतात, मातृभूमीसाठी अशा पद्धतीनं स्वतःच्या आयुष्याचं बलिदान देतात, तर त्यांच्या कुटुंबांचा पण आपण साकल्याने विचार करायला पाहिजे समाजानं असं वाटायला लागलं. आणि मग त्याच्यातून असे जे शहीद झालेले जवान आहेत अशा त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या कुटुंबासाठी आपण समाजाच्या मदतीनं काय करता येईल याचा मी विचार केला आणि मग आम्ही ह्या एका मोठ्या स्वरूपात एक चळवळ उभारण्याची गरज आहे असं मला वाटायला लागलं आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि आम्ही वीर जवान फाउंडेशन या नावाने एक संस्था आम्ही स्थापन केली आणि आदरणीय भालचंद्र नेमाडे सरांना आम्ही विनंती केली आणि एका क्षणाचाही विनम्र लावता त्यांनी त्याचं अध्यक्षपद स्वीकारलं. हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप सरकारी सेवेमध्ये असलेले ज्येष्ठ काही अधिकारी आहेत, समाजातील विविध घटकातली काही मंडळी आहेत आणि असं एकत्रितपणे आम्ही हे सगळं काम करतो आहे. आणि आमची चळवळ ही निरपेक्षपणे चालणारी, राजकीय सर्वच राजकीय प्रवाहापासून दूर असणारी अशी ही चळवळ आहे. परंतु आमच्या चळवळीचा जो शेवटचा टप्पा आहे, आमची जी मागणी आहे ती अशी मागणी आहे आमची की हे जे लष्करातले शहीद जवान आहेत त्यांच्या वीर माता, वीर पत्नी किंवा वीर पिता, तर यांचा कोणीतरी साकल्याने विचार करून आदरणीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या कोट्यातून राज्याच्या विधान परिषदेवरती त्यांच्या कुटुंबातील एका वीर मातेला, पत्नीला किंवा वीर पित्यांना विधान परिषदेवरती प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी आणि तशीच संधी आम्हाला तिथे केंद्रामध्ये, संसदेमध्ये, राज्यसभेवरती सन्माननीय राष्ट्रपती महोदयांनी द्यावी अशी आमची विनंती आहे. जवानांची आता जवानांची चळवळ राबवत असताना ह्यामध्ये तुम्हाला असे वेगळे असे काही अनुभव आले? खूप अनुभव येत राहतात. एक उदाहरण सांगेन मी की डॉक्टर शशांक शहा, त्यांच्या मिसेस डॉक्टर शहा, त्यांचा मला फोन आला आणि म्हटलं की आमच्या माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही आमच्याकडे यावं अशी आमची विनंती आहे. आणि मी तिथे गेल्यानंतर त्यांचे सासरे, त्यांचं वय 80 वर्षाचं आणि त्यांनी आयुष्यभर जीवापाड जपलेली जी पुस्तकं होती त्या सगळ्या पुस्तकांची, ग्रंथांची तुला केली आणि ती सगळे ग्रंथ माझ्याकडे दिले आणि त्यांनी भाषणामध्ये त्यांनी मनोदय व्यक्त केला की मी माझ्या आयुष्यामध्ये ही पुस्तकं जीवापाड, माझ्या मुलांच्यासारखीच ही पुस्तकं सांभाळलेले आहेत आणि ही सगळी मी तुमच्या हवाली करतो आहे आणि ही सगळी माझ्या लष्करातल्या जवानांच्यापर्यंत तुम्ही पोच करा. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, मला खूप वाईट वाटलं, म्हणजे डोळे माझे भरून आले आणि की म्हणजे कशा पद्धतीनं आपल्या देशातले हे बांधव ह्या जवानांच्यावरती इतकं प्रेम करतात. आणि मग मला माझी जबाबदारीची मला जाणीव झाली की आपणसुद्धा तितक्याच सतर्कपणे ह्या चळवळीमध्ये काम करायला पाहिजे याची मला जाणीव झाली. बरेच लष्करातले जवान तिथे गेल्यानंतर पुस्तकं वाचतात आणि तिकडून कधी फोन करतात, मेसेजेस करतात. खूप बरं वाटतं की ज्यांचे आईवडील, त्यांची मुलं बाळं
त्यांचं कुटुंब सगळे इथे असतात आणि ते सांगतात की सर आपण आपल्या चळवळीच्या माध्यमातून दिलेली पुस्तकं आम्ही वाचतो आहे, आमच्यासोबत आहेत, आम्हाला खूप त्या चांगल्या आठवणी आमच्या मनामध्ये आहेत. आणि ह्याच्यापेक्षा जीवनातला कुठला आनंद मोठा आहे असं मला वाटत नाही. वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून आपण जनतेला काही आव्हान करू इच्छिता का ह्या चळवळी साठी मदत? आम्ही सगळ्या लष्करातल्या जवानांच्यासाठी चळवळ चालवतो. प्रत्येकानं एक घर एक पुस्तक, प्रत्येकानं किमान एक पुस्तक आमच्या लष्करातल्या बांधवांच्यासाठी चळवळीसाठी द्यावं असं मी तुम्हाला विनंती करतो. वज्रधारीच्या माध्यमातून तो संदेश नक्कीच जनतेपर्यंत पोहोचेल. सर आता आपण पाहतो की तरुणाई अशी ओरड केली जाते की नको त्या गोष्टींकडे भरकटते, तर ह्या तरुणाईला आपण काय सांगू शकता किंवा सांगू इच्छित? तरुणाई भरकटते असं जरी असलं तरी समाजामध्ये चांगली तरुणाई पण आहे. मी मगाशीच प्रांजलताईंचं उदाहरण दिलं की प्रांजलताई दोन्ही डोळ्यांनी अंध असणारी मुलगी दोन वेळा आय एस होते. रमेश घोलपांच्यासारखं उदाहरण आहे. राजेश पाटील सरांचं उदाहरण देता येईल. खूप चांगली उदाहरणं आहेत की फक्त प्रशासकीय सेवेतच नाही तर आज डॉक्टर तात्याराव लहाने सरांची मुलं पुन्हा समाजकारणामध्ये आलेले आहेत. डॉक्टर बाबा आमटींची सगळी पुढच्या जनरेशन्स आज त्यांचे नातवंड वगैरे कौस्तुभदादापासून सगळे समाजकारणामध्ये आहेत. ही तरुणाईच आहे ना, म्हणजे हा किती विधायक आणि तरुणांनी काय आशावादी आहे ह्या सगळ्या गोष्टी. आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये तरुणांनी काय, समाजामध्ये खूप अंधार आहे हे मला माहिती आहे, परंतु तरुणाईनं हा अंधार झिडकारून टाकायला, हां झिडकारला पाहिजे. म्हणजे तर तो कसा जाईल अंधार दूर केला पाहिजे, तर त्याच्यासाठी स्वतःच्या हातात एक प्रकाश घेतला पाहिजे आणि तो ज्ञानाचा प्रकाश असेल, तो बुद्धिमत्तेचा प्रकाश असेल, तो पुस्तकांच्या पानातून निर्माण झालेला प्रकाश असेल. तर विधायक चांगल्या गोष्टीकडे वळाली तरुणाई तर मला काही भवितव्य म्हणजे भविष्यामध्ये अंधार आहे असं काही वाटत नाही. मी खूप आशावादी आहे आणि माझा तरुणाईवर विश्वास पण आहे. अगदी नक्कीच ही तरुणाई खूप काही करू शकते. आज मलालाचं उदाहरण आहे जगाच्या समोर. मलालासारखी एक मुलगी की एवढं प्रचंड मोठं काम करते आणि नोबेल पारितोषिक मिळवते, ही ती तरुणाईच आहे ना. ती तरुणाईचं ह्या जगातल्या तरुणाईचं प्रतिनिधित्व आहे. आपल्याकडे काही कमी नाहीत. आपल्या देशामध्ये खूप काही तरुण आहेत जे बाबासाहेबांच्या कलामसाहेबांच्या आदर्श समोर ठेवून वाटचाल करतात. सर एक महत्त्वाचा प्रश्न, सुनील चव्हाण सर यांनी महाराष्ट्राला पुस्तकं दिली, परंतु पुस्तकांनी सुनील चव्हाण सर यांना काय दिलं? खूप काही दिलं. मला माझ्या आयुष्यामध्ये पुस्तकं नसती तर मी लता दिदींच्यापर्यंत पोचू शकलो नसतो, पतंगराव कदम साहेबांच्यापर्यंत पोचू शकलो नसतो. नेमाडे, तात्याराव लहाने, डॉक्टर अभय बंग, अनिल अवचट, काही दिलं, खूप काही दिलं पुस्तकांनी मला. मला मुळात सुनील चव्हाण ही ओळख ही पुस्तकांनीच दिली. अजून काय पाहिजे? नवीन पिढी लष्करातल्या जवानांच्यापर्यंत मला पोचता आलं, त्यांचे प्रश्न समजावून घेता आले, देशभरातल्या लष्करांशी माझं एक नवीन नातं जोडलं जातं आहे, ही काही कमी आहे का? ही सगळी शक्ती पुस्तकांचीच आहे. नवीन पिढीला काय सांगाल तुम्ही पुस्तकांबद्दल? की हातात शस्त्र घेऊन कुठले प्रश्न मिटणार नाहीत. तुम्हाला हातात पुस्तकच घ्यावी लागतील. पुस्तकांच्या पानात जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, ती शोधण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगेन, तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील आणि दिशाही सापडतील. आपण स्वीय सहायकाचं काम करत असताना मंत्रालय आणि आपण हे नातं देखील अतूट असं होतं, तर मंत्रालयात काम करत असताना आपणाला बऱ्याच अधिकाऱ्यांची मदत देखील झाली म्हणजे वाचन चळवळ राबवण्यासाठी, तर नक्की ते कशा पद्धतीने मदत करत होते? मी ज्या वेळेला ही सगळी पुस्तकांची चळवळ राज्याच्या खेडोपाड्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये पोचवत होतो आणि त्यावेळेला हे सगळे माझे जे मित्र होते किंवा मला मार्गदर्शन करणारी ही सगळी काही सिनियर मंडळी पण होती त्याच्यामध्ये, तर मग हे सगळे की सुनील तू हे काम करतो आहे तर तुला आम्ही काय मदत करू वगैरे, आणि मग तिथे मंत्रालयामध्ये एक आम्ही अशी चांगली चळवळ मोहीम सुरू केली की जिथं म्हणजे आम्ही राज्यामध्ये जशी पुस्तकं पोच करायचो तसे मंत्रालयामध्ये पण चांगली पुस्तकं पोच करायचं. आणि मग त्याच्यामध्ये हे सगळे मला अभिजित घोरपडे असतील, शांताराम भोईसाहेब असतील, ह्या सगळ्या मंडळी, सतीश राऊत असतील, संपत डावकर असतील, अशी आमची एक चांगली टीम तयार झाली आणि त्या माध्यमातून मग आम्ही खेड्यापाड्यामध्ये पुस्तकं पोच करायला लागलो आणि मंत्रालयामध्ये या पद्धतीचं आम्ही चांगलं काम तिथं उभा केलं याचा मला आनंद. म्हणजे मंत्रालयाच्या माध्यमातून देखील चांगले खूप चांगले अधिकारी भेटले. भूषण गगरानी साहेब आहेत, पुस्तकांच्यासाठी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन असणारे आय एस अधिकारी आहेत ते. प्रवीण परदेशी साहेब आहेत, छान म्हणजे ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि मदत खूप झाली सगळ्या कामामध्ये. श्यामवर्धनी साहेब असतील, बरीचशीच मंडळी
बाहेर निशिगंधा वाड आहेत सिनेसृष्टीतल्या, त्या होत्या आमच्या प्रवाहामध्ये. बरीच लोकं मला भेटली, लता दिदींनी मदत केली, त्यांचं मार्गदर्शन आशीर्वाद सगळ्यांचा मला विनम्रपणे उल्लेख करावंस वाटतं. पुस्तकांनी बळ दिलं घाव आघात सोसण्याचं, आयुष्यातल्या अंधाराला उंबरठ्यातच रोखण्याचं. तर आज मान्य सुनील चव्हाण सर, ज्यांनी वाचन चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर अनेक समाजोपयोगी काम केलं आणि युवकांना तरुणांना दिशा देण्याचं काम ते अविरतपणे करत असतात, आणि आता त्यांचा जो पुढचा टप्पा आहे तो जवानांसाठी वाचन चळवळ ह्या गोष्टीकडे आता ते वळले आहेत, तर त्यांच्या कार्याला सदिच्छा वज्रधारी टीमच्या वतीने. आणि त्याचबरोबर सरांनी आज मनमोकळेपणाने आपल्याशी गप्पा मारल्या, संवाद साधला, हितगुज केलं, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. विटा शहरात प्रथमच तथास्तू वधूवर सूचक केंद्र. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध, नोंदणी आवश्यक. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत, तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य, आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तू पौरित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी. आमचा पत्ता पवार प्लाझा, ST स्टँड शेजारी, गाळा नंबर 8, विटा.